सिद्धेश वाघमारे कॉमेंट्स करता है, सर तुमचा व्हिडिओ पाहिला तर तुम्ही यात कास्ट व्हॅलिडिटीसाठी आपण जेव्हा ऑनलाईन अर्ज हा कमिटी ऑफिसला जाऊन देतो तेव्हा ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट त्यांच्याकडे सबमिट करावे लागते असे तुम्ही सांगितले. पण माझ्याबाबत पुणे येथे जेव्हा मी कास्ट व्हॅलिडिटी ऑनलाईन फॉर्म घेऊन गेलो तेव्हा मला ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट नाही मागितला, फक्त झेरॉक्स दिली आहे. आणि मी कास्ट व्हॅलिडिटीसाठी 10 सप्टेंबरला अप्लाय केलेले, ते 10 ऑक्टोबरला कास्ट व्हॅलिडिटी स्टेटस डॉक्युमेंट व्हेरीफाय इन प्रोसेस असे दाखवत आहे. तर हे बघा सिद्धेश वाघमारे, ते तुमचं म्हणजे तुम्ही सांगताय ते बरोबर आहे. काही जिल्ह्यामध्ये हे ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट जमा करतात परंतु काही जिल्ह्यामध्ये ते जमा करत नाही. आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे पुण्याला जमा करत नाही, त्याचप्रमाणे आमच्याकडे जे मुंबईमध्ये 3-4 कास्ट व्हॅलिडिटी कोकण भवनला आहे तिथंही म्हणजे ओरिजिनल हा जमा करत नाही, फक्त जो त्याच्यावरचा आउट म्हणजे आउट कास्ट सर्टिफिकेट नंबर वगैरे ते तपासतात आणि त्याची झेरॉक्स घेतात. परंतु काही काही ठिकाणी जे आहे ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट हे जमा करतात असे ऐकण्यात येते. परंतु हा पूर्वी जमा करायचे, आता ते जमा करत नाही, परंतु तरी काही काही म्हणजे जिल्ह्यामध्ये तसं करतात. आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे पुण्यात नाही आहे, आमच्या ठाण्यामध्ये मुंबईमध्ये पण तो प्रकार नाही आहे. त्याच्यानंतर मग इथं निखिल खटाळ म्हणतात, सर आज अजून आलो, आज मी जाऊन आलो कास्ट ऑफिसमध्ये, झालं ओके सगळे ते बोलले 15 दिवसात येईल. हे बघा निखिल, ते जर ते बोलले तर कारण कास्ट स्क्रुटनी कमिटीमध्ये कोणत्याही समितीमध्ये कार्यालयामध्ये मोगम कोण बोलत नाही. जर तुमचं प्रकरण झालं असेल तर तेव्हाच ते हे स्टेटमेंट देतात, नाही तर देत नाही. तरी 15 दिवस 8 दिवसामध्ये नक्की येईल. 15 दिवस म्हणजे ते जास्तच बोलतात, काही म्हणजे त्यांची मिटिंग वगैरे काय असेल किंवा सिस्टम डाऊन असेल तर त्याच्यामुळे ते वाढीव ते तारीख सांगतात. त्याच्यानंतर सिद्धेश्वर येलोरे सांगतायत, सर कास्ट सर्टिफिकेट ओरिजिनल दिला तर. हे बघा ते प्रत्येक आता आमच्या पुण्या मुंबईमध्ये तर नाही आहे आणि सिद्धेश जसं बोलले पुण्यामध्ये पण त्यांनी आता बंद केलंय, परंतु ऐकण्यात आहे काही जिल्ह्यामध्ये तिथं जमा करतात. परंतु आपण घेऊन जा, जर त्यांनी नाही घेतलं तर वेल अँड गुड, आणि त्याची लागल्यास एक कलर कॉपी जी आहे ती तिथं तुम्ही ठेवा, जर त्यांनी मागितली तर ती कलर कॉपी द्या. राहुल विकास कॉमेंट्स करतायत, पेज नॉट फाउंड दाखवतोय. हे बघा जर पेज नॉट फाउंड दाखवतोय तर तुम्ही ब्राउझर जो आहे तो चेंज करून आणि त्याच्यावरती बघा, तुम्ही सक्सेस नक्की व्हाल. बबन राठोड कॉमेंट करतायत, सर माझी कास्ट व्हॅलिडिटी आली आहे बट क्वेश्चन मार्क आहे. तर हे बघा, जर क्वेश्चन मार्क तुमच्या कास्ट व्हॅलिडिटी सिग्नेचर वरती असेल तर त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला देत आहे, त्याच्याने तुम्ही ते करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. योगेश रेड्डी कॉमेंट करतायत, 1967 OBC अलीकडील पुरावा म्हणून माझ्याकडे मित्राने त्याच्या चुलत आजोबाचा निर्गम उतारा जोडला आहे, चालेल का? चालेल ना, त्याला 1967 जर म्हणजे अलीकडचा पुरावा म्हणून मित्राने त्याच्या चुलत आजोबाचा OBC 1967 आणि OBC आहेत आणि तो पुरावा जर असेल तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सचिन माने सांगतायत, 3 महिने झाले सर पण काही अपडेट आला नाही व्हॅलिडिटीचा. एकदा तुम्ही व्हॅलिडिटी कमिटीमध्ये जाऊन या, बघा तिथं काय अडचण आहे, तुमचा मेल वगैरे चेक करा, त्याच्यामध्ये त्यांनी क्वेरीज वगैरे काही काढली असेल तर ते पहा. धरम, या धरमचा जो आहे म्हणजे फार दोन यांचे भरपूर कॉमेंट झालेले आहे, त्यांचा जो डाऊट आहे. तर हे बघा, बॉम्बे स्टेटला जे लोक राहिले होते त्यांना व्हॅलिडिटीच्या बाबत कोणतीही प्रकारचा राहत दिला आहे का? गुजरात 1958 बॉम्बे होता, मग ते डॉक्युमेंट्स का व्हॅलिड नाही करत? हे बघा, 1958 बॉम्बे गुजरातमध्ये होता ते बरोबर आहे, परंतु आपला जो म्हणजे हे कास्ट व्हॅलिडिटीचा जो GR आहे ते लागू जो झालेला आहे त्याचा म्हणजे 2001 हा त्याचा रेझोल्युशन आहे, GR त्यावेळेस लागलाय. म्हणजे हा जो कायदा आहे 2000 झालेला, त्याला 2001 म्हणजे तो अंमलात आलाय.
तर त्याच्यामुळं 2001 पासूनच तुम्हाला म्हणजे जर त्याच्या आता मागील ते बघबाग पाहणार नाही का ते तुम्ही कुठं राहत होते तुमचा. आता 2001 म्हणजे तुम्हाला 2001 नंतरचे जेवढे पण म्हणजे केसेस आहेत त्यांच्याकडे म्हणजे तो नियम जो आहे 2001 पासून लागलेला आहे, त्याच्यामुळं तुमचा मागचा जो नियम आहे महाराष्ट्रात होता तो विचार केला जाणार नाही. आणि त्याच्यासाठी तुम्हाला मानक दिनांक भलेच तुमचे 1967 पूर्वीचे म्हणजे OBC आहे, तुम्ही NT आहात म्हणजे 61 पाहिजे, 61 पुरावे तुम्हाला म्हणजे ते महाराष्ट्रातले पाहिजे. आणि त्यावेळेस समजा तो बॉम्बे असला पण तर हा कायदा जो अंमलात आलाय तो 2001 आलाय, तर त्याच्यामुळं तुम्हाला जे धर्मा तुम्हाला जेवढे पण डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत ते महाराष्ट्रातले द्यायचे. गुजरातमधले तुम्ही डॉक्युमेंट्स दिले तर ते मान्य होणार नाही, तरी पण तुम्ही प्रयत्न करा काय होतं ते पहा. तर मित्रांनो अशा प्रकारे हे डाऊट्स होते. तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.